नमस्कार, पत्रकार हेमंत जोशी तुमचं इथे मी मनापासून स्वागत करतो. वडिलांना केलेली कमाई आणि मिळवलेली पुण्याई त्याचा पुढे मुकेश अंबानी पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा की अनिल अंबानी पद्धतीनं सत्यानाश करून घ्यायचा, हे प्रत्येकानं ज्यानं त्यानं ठरवलं पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांच्यावरून मला हे आठवलं. म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोघांनी केलेली राजकीय पुण्याई आणि अमाप समाप कमाई, त्यातून विशेषतः महाजनांची पूनम आणि राहुल, त्यानंतर मुंडे यांची प्रीतम आणि पंकजा आणि पुतण्या धनंजय, या साऱ्यांना या दोघांच्या पश्चात नेमके निर्णय घ्यायचे होते, त्या पद्धतीनं वाटचाल करायची होती. जे चुकले ते संकटात सापडले आणि ज्यांनी चतुराईनं प्रत्येक पाऊल उचललं त्यांचा धनंजय मुंडे झाला. मित्रांनो, पंकजा मुंडे यांना गोपीनाथजींच्या पश्चात अचानक मोठं यश मिळालं. त्यांच्या पाठीशी अतिशय पराक्रमी, आक्रमक, एकजुटीनं राहणारा वागणारा वंजारी समाज होता. पैसा होता, सत्ता होती. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या आणि देशातल्या नेत्यांचं त्यांच्यावर प्रेम होतं. थोडक्यात काय तर चारही बाजूंनी पंकजा, प्रीतम, पूनम यांच्या सभोवताली यशाचा झरा खळखळणारा होता. पण घडलं काय की पंकजा ह्या निवडून आल्या, आमदार झाल्या, त्यानंतर त्या ग्रामविकास खात्याच्या मंत्री झाल्या. त्यांना बीडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली, समाज त्यांच्या पाठीशी उभा होता. मात्र हे सारं चौफेर यश मिळत असताना, विशेषतः त्या जेव्हा मंत्री होत्या किंवा त्यानंतरही जर तुम्ही माझं लिखाण किंवा व्हिडिओ चेक केले तर तुमच्या ते लक्षात येईल की मी पंकजा यांना वेळोवेळी सावध राहण्याच्या सूचना करत होतो. सत्तेची मस्ती जर डोक्यात गेली तर काय नुकसान होतं त्याची जाणीव त्यांना करून देत होतो. आणि नेमकं विपरीत घडलं. पंकजा यांना सत्तेचा, पैशांचा ज्या पद्धतीनं उपयोग करून घ्यायला हवा होता तो त्यांनी केला नाही. दुर्दैवानं ज्याच्यावर त्यांनी आर्थिक बाबतीमध्ये विश्वास टाकला तो बेईमान निघाला, त्यांच्यापासून विभक्त झाला, त्यांना फसवून मोकळा झाला. त्यानंतर पंकजा यांनी विशेषतः जे फडणवीस यांचे त्यांच्याच पक्षातले विरोधक होते त्या विरोधकांच्या सांगण्याला, त्यांच्या फसव्या बोलण्याला बळी पडू नाही, हे मी त्यांना प्रत्यक्ष देखील सांगितलं होतं आणि लिखाणातून किंवा बोलण्यातून देखील त्यांना नेहमी सुचवत होतो. परंतु त्या देखील एकनाथ खडसे पद्धतीनं वागायला लागल्या. ज्यांनी त्यांचे कान भरले त्या साऱ्यांनी पद्धतशीर पंकजा यांना उर्मट उद्धट वागायला भाग पाडलं आणि पंकजांनी नको ते केलं. त्यांनी फडणवीसांशी पंगा घेतला आणि त्या बघता बघता त्यांचा जो राजकीय, त्यांची जी वाटचाल होती त्यात अधोगती व्हायला लागली. आणि नेमका त्याचा मोठा फायदा त्यांच्या चुलत भावाला, म्हणजे धनंजय मुंडे यांना, ते विरोधात असून देखील मिळाला. ते आमदार झाले, मग नंतर पुढे मंत्री झाले. विशेष म्हणजे त्यांचे फडणवीसांशी देखील अजित पवार पद्धतीनं सलोख्याचे, घरोब्याचे, जवळचे संबंध होते. पण जेव्हा
पंकजा यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून मोठी चूक घडली आहे आणि त्याचे मोठे परिणाम आपल्याला भोगायला लागत आहेत. त्यातून त्यांनी सुरुवातीला जरी आकांड तांडव केलं तरी त्यांच्या ते लक्षात आलं की कुठलाही गोंधळ घालून उपयोग होणार नाही, आपला देखील एकनाथ खडसे होईल. आणि त्यांनी त्यातून मार्ग शोधला. त्या काही दिवस थोड्याशा राजकारणातून बाजूला झाल्या. राज्यभर त्यांनी दौरे काढले. वेगवेगळ्या मंदिरांना, साधूसंतांना त्यांनी भेटी दिल्या. थोडक्यात काय तर पश्चातापाचे भाव स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातून दिसत होते. आणि तेथेच नेमकं फडणवीसांना गहिवरून आलं. फडणवीस हा अतिशय मोठ्या मनाचा, त्याचे कित्येक किस्से मी तुम्हाला सांगत नाही. जेव्हा केव्हा आमचे मीडियातले काही मूर्ख माणसं फडणवीसांच्या ऐवजी इतरांचा या राज्यात भारतीय जनता पक्षाविषयीचा विचार करतात तेव्हा रागही येतो आणि हसू देखील फुटतं, की जे फडणवीसांच्या जवळपास देखील फुरकू शकत नाहीत, पायाची देखील बरोबरी करू शकत नाही, ह्या अशा नालायक किंवा लोफर बैलवेड्या बेवड्या करप्ट लोकांना, करप्ट नेत्यांना जेव्हा फडणवीसांच्या रांगेत बसवलं जातं, मला असं वाटतं मीडियाला नेमकी माहिती नसते आणि ते बेअकल पद्धतीनं बोलत सुटतात. फार कमी असे नेते असतात जे पंकजा मुंडे होतात, जे पश्चाताप करून घेतात, चार पावलं पाठीमागे येतात आणि नंतर पुन्हा एकदा वाघासारखी झेप घेतात. अर्थातच पंकजा यांनी घेतलेली किंवा बदललेली भूमिका फडणवीसांना मनापासून आवडली आणि त्यांनी पुन्हा एकदा पंकजा यांना भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्याचं ठरविलं. अगदी अलीकडे तुम्हाला तो प्रसंग आठवत असेल की बीडमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे, अजितदादा, फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या मांडीला मांडी लावून अर्थातच पंकजा मुंडे बसल्या होत्या. आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान, त्या दौऱ्याच्या दरम्यान फडणवीसांनी फार मोठी भूमिका निभावली. त्यांनी धनंजय आणि पंकजा आणि प्रीतम यांचं पुन्हा एकदा मनोमिलन घडवून आणलं. आणि धनंजय यांनी आपल्या या बहिणीला मोठ्या भावासारखं जवळ घेतलं, प्रेमानं जवळ ओढलं आणि मी तुझ्या कायम पाठीशी असा जाहीर शब्द दिला. मित्रांनो, हे अर्थातच फडणवीसांनी घडवून आणलं. आणि धनंजय मुंडे यांनी देखील राजकीय फायदा नुकसानीचा विचार न करता दोघांनी एकत्र राहणं कसं गरजेचं हे समजवून घेतलं. कारण गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियाशी धनंजय यांनी घेतलेली वैरत्वाची भूमिका, त्यातून त्यांचा त्या भागातला म्हणजे मराठवाडा किंवा त्या लगतच्या विदर्भातला जो वंजारी समाज आहे तो नेतृत्वाविना काहीसा भरकटला होता. कारण समस्त वंजारी समाजाचं जे दैवत आहे ते अर्थातच गोपीनाथ मुंडे आणि त्यांची पुढली पिढी होती. पण विश्वास नेमका कोणावर ठेवावा, म्हणजे धनंजय मुंडे यांना सलाम ठोकला तर पंकजा यांना राग येतो आणि पंकजांचं नेतृत्व स्वीकारलं तर धनंजय मुंडे आपल्याकडे तिरस्कारानं बघतात. हा जो गोंधळाचं वातावरण काही वर्षामध्ये वंजारी समाजामध्ये पसरलं होतं, मित्रांनो, त्यातून मुंडे कुटुंबियांव्यतिरिक्त या समाजातून वेगळेच नेते पुढे यायला लागले होते. आणि बघता बघता मुंडे कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली होती.
योग्य वेळी फडणवीस धावून गेले, अर्थातच टाळी एका हातानं वाजत नसते, कारण फडणवीसांना नक्कीच धनंजय आणि पंकजा किंवा प्रीतम पूनम ह्या साऱ्यांनी एकत्र यावं हे नक्की मनापासून वाटत होतं, पण चार पावलं मागे येऊन या चौघांनी जी सामंजस्याची समजुतीची समजूतदारीची भूमिका घेतली त्यातून हे मनोमिलन घडून आलं आणि शासन आपल्या दारी त्या कार्यक्रमाच्या दिवशी अर्थातच शिंदे अजितदादा आणि फडणवीस मनापासून सुखावले. अनेक वर्षानंतर झालेलं लेकरू घरातल्या साऱ्यांचं लाडकं असलं आवडतं असलं जवळचं असलं तरीही खांद्यावर घेतलेल्या या लेकराला आपण स्वतःच्या कानात मुतवून घेत नाही. मित्रांनो, विशेषतः वडिलांची वाडवडिलांची पुण्याई आणि कमाई या भरवशावर जर नेत्यांची मुलं वागायला सुरुवात करत असतील आणि उद्धट उर्मट वात्रट पद्धतीनं जर ते सत्याच्या समीप जाण्यास प्रयत्न करत असतील तर त्यांचं यश तात्पुरतं असतं, फार काळ ते टिकत नाही. नेमकं हेच मी पंकजा मुंडे यांना सांगत होतो. आणि अत्यंत महत्त्वाचं असं की 2010 पासून विशेषतः जे भारतीय जनता पक्षातून बाहेर पडले त्यांचं इतर कुठल्याही पक्षामध्ये राजकीय पुनर्वसन झालेलं नाही, त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. कारण भाजपशिवाय इतर कुठलाही पक्ष स्थिरतेने सत्ता देण्यात असमर्थ ठरलेला आहे. त्यामुळे जे भारतीय जनता पक्षात विशेषतः आपल्या या राज्यात अंतर्गत नेत्यांशी वादावादी करून भानगडी करून किंवा सत्तेसाठी विनाकारण जीवघेणी स्पर्धा करत असताना अपयशी ठरतो असं दिसतं त्यांना वाटलं आणि जे नेते एकनाथ खडसे पद्धतीनं बाहेर पडले त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. मित्रांनो, हाच प्रयत्न नाही म्हणायला पंकजा मुंडे यांनी देखील केला किंवा त्यांच्या डोक्यात तो नक्की विचार आला होता, कारण फडणवीसांचं त्यांच्याकडे नाही म्हणायला अर्थातच चूक पंकजा यांची होती. त्यांनी फडणवीस यांना इतर काही नेत्यांप्रमाणे अंडर एस्टिमेट केलं. अंडर एस्टिमेट करताना जिथे शरद पवार संपले, बाजूला झाले, कमी पडले, तोकडे पडले, नाहीसे झाले, तिथे पक्षातल्या इतर कुठल्याही नेत्यांनी वास्तविक फडणवीसांशी पंगा घेणं चुकीचं होतं. नेमकी ती चूक पंकजा यांच्या हातून सुरुवातीला घडली, आणखी काही नेत्यांच्या हातून घडली, पण ज्यांच्या ती लक्षात आली, ज्यांनी ती चूक वेळी सुधारली, त्यांचा चंद्रकांत पाटील झाला. कारण चंद्रकांत पाटलांना नेमकं राजकारण अनुभवातून कळत होतं, उमजत होतं, समजत होतं, आणि त्यांनी वेळीच चार पावलं ते मागे आले आणि पुन्हा एकदा फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांची जशी गट्टी जमली, मित्रांनो, सुदैवानं तीच गट्टी आता नक्कीच पंकजा मुंडेंशी देखील झाली आहे. पंकजा यांच्या हातून घडलेली चूक नेमकी लक्षात आलेली आहे आणि पुन्हा एकदा धनंजय आणि पंकजा किंवा अर्थातच या तिघी बहिणी आणि धनंजय मुंडे हे सारे एकत्र आले, एकमेकांच्या हातात हात घेऊन ते आता पुढल्या निवडणुकांच्या तयारीला लागतील. जरी या तिघी बहिणी आणि धनंजय यांचे राजकीय पक्ष वेगळे असले
तरी सुदैवानं राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांचं एकमेकांशी चांगलं सूत आहे. येणाऱ्या निवडणुकात ते दोघेही एकत्र राहणार आहेत. त्यातून अर्थातच फार मोठा फायदा बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मुंडे भगिनी, पूनम महाजन आणि धनंजय मुंडे यांना नक्की होणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अख्खा वंजारी समाज, राज्यातला अख्खा वंजारी समाज सुखावला आहे, कारण त्यांचे आवडते तरुण नेते पुन्हा एकत्र आले आहेत. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.